मंडळी सध्या बऱ्याच शेतकऱ्यांनी झेंडू पिकाची लागवड केली आहे किंवा बरीच लोक लागवड करण्याच्या विचारात आहेत. तर बघा, झेंडू हे पीक काय फक्त आपल्या राज्याचंच नाही तर आपल्या देशाचं सुद्धा महत्त्वाचं फुल पीक आहे. आपल्या झेंडूच्या फुलांचा उपयोग कुठं कुठं आणि कसा कसा होतो ते तुम्हाला परफेक्ट माहितीच आहे. त्याचबरोबर सणासुदीचं दिवस आल्यामुळं आणि गणपती दसरा काही दिवसांवरच येऊन ठेपल्यामुळं झेंडूच्या फुलांचं पीक घेण्यासाठी ह्यो सीझन महत्त्वाचा ठरतो आहे. काय तज्ज्ञांच्या मते तर यंदा झेंडूला भरघोस उत्पादन येण्याची शक्यता आहे. म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमध्ये झेंडू पिकाच्या उत्पादनाबद्दल त्याच्या एकूण पुढील मार्केटबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. तर बघा मंडळी, झेंडू हे तिन्ही हंगामात घेतलं जाणारं प्रमुख फुल पीक आहे जे बऱ्यापैकी आपल्या अख्ख्या राज्यातच घेतलं जातं. पण त्यातल्या त्यात सुद्धा पुणे, नाशिक, नगर, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, परभणी, नांदेड, अकोला, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात झेंडू मोठ्या प्रमाणावर केला जातो. चला तर मग झेंडूला कशा प्रकारची जमीन लागते इथपासून सुरुवात करूयात. तर बघा, झेंडू पिकासाठी चांगली आणि कसदार जमीन पाहिजे. पाणी धरून ठेवणारी पण पाण्याचा योग्य निचरा असणारी जमीन हवी, ज्याच्यामध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे 0.5 ते 0.7% असावं, ज्याचा pH 5.5 ते 7.0 इतका असावा. हवामानाबद्दल बोलायचं झाल्यास झेंडू हे मुख्यत्वानं थंड हवामानाचं पीक आहे. म्हणजे थंड हवामानात झेंडूची वाढ आणि फुलांचा दर्जा हा चांगला असतो. रात्रीच्या वेळी जर 15 ते 18 डिग्रीपर्यंत तापमान राहिलं तर रोपांची चांगली वाढ होते. वातावरणाच्या परिस्थितीनुसार झेंडूची लागवड ही पावसाळी, हिवाळी किंवा उन्हाळी या तिन्ही हंगामात केली जाते. आफ्रिकन झेंडूची लागवड फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यानंतर किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यापूर्वी केल्यास उत्पादनावर आणि फुलांच्या दर्जावर चांगला परिणाम होतो. त्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून 15 दिवसाच्या अंतरानं लागवड केल्यास ऑक्टोबर ते एप्रिल या कालावधीत भरपूर व दर्जेदार उत्पादन मिळतं. पण सगळ्यात जास्त उत्पादन हे सप्टेंबरमध्ये लागवड केलेल्या झेंडूपासून मिळतं. झेंडूच्या पिकाला भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असतो. तसं सावलीमध्ये झाडांची वाढ चांगली होते पण फुलांचं प्रमाण कमी असतं. आता जातींचा विचार केला तर आफ्रिकन आणि फ्रेंच या दोन प्रकारचे झेंडू असतात. पण फ्रेंच झेंडूच्या फुलांच्या कमी साईज आणि रंगामुळे आपल्याकडं आफ्रिकन जातीची जास्त प्रमाणात लागवड केली जाते. पण आफ्रिकन जात निवडताना सुद्धा येलो किंवा ऑरेंज या दोन रंगात मार्केटचा अभ्यास करावा. त्यातल्या पण कोणत्या जातीला नेमकी जास्त मागणी आहे याचाही अभ्यास करावा. आता येलो किंवा पिवळ्या रंगात म्हणाल तर त्यातल्या त्यात सध्याला चालणाऱ्या पितांबर, टेनिस बॉल, लिरी येलो या इंडस कंपनीच्या आणि कलश 54, येलो ब्युटी, येलो स्टार, मार्तंड, लक्ष्मी अशा काही जाती, त्याचबरोबर ऑरेंज रंगात अष्टगंधा प्लस, अथर्व, सेंदुरी या काही जाती सध्या प्रसिद्ध आहेत. आता आपण झेंडूच्या लागवडीपूर्वी काय मशागत करावी याच्याविषयी जरा बघूया. तर बघा, मशागत करताना सगळ्यात पहिल्यांदा शेताची व्यवस्थित खोल नांगरट करून घ्यावी. त्यानंतर कुळवणी करून एकदा रोटावेटर फिरवावा आणि सरी किंवा बेड घालावे. आता तुम्ही दोन्ही प्रकारे लागवड करू शकता, एकतर सरी किंवा बेड पद्धतीने. गादी वाफा हा 60 सेमी रुंद आणि 30 सेमी उंच असावा. जर सरीने लागवड करत असाल तर 60 सेंटीमीटरची सरी घालावी. लागवड करताना दोन्ही रोपांमधलं अंतर हे 30 सेंटीमीटर ठेवा. पाण्यासाठी ठिबक किंवा मल्चिंग पेपर तुम्ही वापरू शकता, त्यानं तुम्हाला उत्तम रिझल्ट मिळेल. आता यानंतरचा मुद्दा आहे खत व्यवस्थापन. शेतकरी मित्रांनो, झेंडूची लागवड करण्यापूर्वी त्या शेतात 10 ते 12 क्विंटल शेणखत टाकणं कंपल्सरी. शेणखत कुजलेलं असावं, त्याच्यावर कंपोस्टिंग बॅक्टेरियाचा वापर करावा जेणेकरून जमिनीत सेंद्रिय कर्बाचं नियोजन होईल. बेसल डोसाविषयी पुढं सांगितलं आहे. आता खताचं म्हणाल तर रोप लागवडीनंतर रोपांना शिफारसीनुसार झेंडूला आळवण्या कराव्यात, ज्यामध्ये रोप लागवडीनंतर 9 दिवसानंतर 19-19-19, 12-61 ह्युमिक ॲसिड, बुरशीनाशक याची आळवणी करावी, ज्यामुळे झाडांची शाकीय आणि त्यांच्या मुळांची वाढ होईल. त्यानंतर 20व्या ते 25व्या दिवशी पुन्हा एकदा 12-61 या ग्रेडचा वापर करावा. सोबत एक बुरशीनाशक आणि टॉनिक वापरलं तरी चालेल, जेणेकरून झाडाचे फुटवे आणखी वाढतील. 15 दिवसांच्या टप्प्यानं मग पुन्हा झाडाला चांगली मुळं फुटावीत म्हणून 12-32-16 या खताचा वापर करावा. त्यानंतर पुढं 15 दिवसांनी फुलं सेटिंग होण्यासाठी 0-52-34 या ग्रेडचा वापर करावा. त्यानंतर पुढं 15 दिवसांनी फुलांचं वजन चांगलं मिळावं यासाठी 0-50 या खताच्या ग्रेडचा वापर करावा. फवारण्याचं म्हणाल तर प्रत्येक 7 दिवसांनी झेंडूला फवारण्या घ्या, ज्यामध्ये पिकाच्या अवस्थेनुसार मात्रा द्या. पण प्रत्येक फवारणीमध्ये बुरशीनाशक, कीटकनाशक, टॉनिक, स्टिकर आणि एक खताची ग्रेड यांचा वापर करावा. ग्रॅन्युलर फॉर्ममध्ये म्हणाल तर लागवडीच्या वेळेस बेसल म्हणून एकदा आणि भरीच्या वेळेस एकदा असे 2 डोस तुम्ही देऊ शकता. त्यामध्ये युरिया, DAP,
पोटॅश, मॅग्नेशियम, सल्फर, मायक्रोन्यूट्रिएंट अशा खतांचा वापर करावा. पाण्याच्या व्यवस्थापनाबद्दल म्हणाल तर उन्हाळी सीझनला झेंडूला दर 6-7 दिवसांनी पाणी द्यायला लागतं, तर रब्बी हंगामात 8 दिवसाला आणि खरीप हंगामात 10-15 दिवसाला. पण शक्यतो पाणी देण्यासाठी ड्रिप इरिगेशन सिस्टीमचाच वापर करावा. झेंडू लावून 2 आठवडे झाले की त्याची खुरपणी करून घ्यावी आणि खुरपणी करता करता झाडाला मातीची भर लावून घ्यावी. म्हणजे कसं, रोपं फुलांच्या ओझ्याने कोलमडून पडणार नाहीत. रोग आणि किडींबद्दल बोलायचं झालं, झेंडूला पांढरी लालमाशी, कोळी, मावा, तुडतुडे, केसाळळी या किडींचा प्रादुर्भाव होतो, तर मर आणि करपा असे रोग होतात. आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न असतो की झेंडूच्या झाडांची खुडणी करावी का. तर बघा, आफ्रिकन झेंडू हा उंच वाढतो, त्याची वाढ नियंत्रित ठेवून जास्तीत जास्त फुटवे घेऊन उत्पादन वाढावं म्हणून शेंडा खुडण्याची प्रोसेस आहे. शेंडा खुडल्यानं उंच वाढणाऱ्या जातींची वाढ खुंटते, बगलफुटी भरपूर येतात आणि झाडाला झोडपासारखा आकार येतो, जेणेकरून फुलांची संख्याही वाढते. पण जर शेंडा खुडण्यास उशीर झाला तर मात्र झाडाच्या वाढ उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. साधारण 60-65 दिवसांनी फुलं तोडायला येतात. जर तोडल्यानंतर फुलं तुम्हाला लेट विकायची असतील तर ती थंड ठिकाणी साठवावीत, जेणेकरून ती खराब होणार नाहीत. भर उन्हात फुलांची तोडणी करू नये, एकतर सायंकाळी नाहीतर सकाळी लवकर, फक्त या दोन्हीच वेळेस फुलांची तोडणी करावी. ह्या अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला झेंडूचं भरघोस उत्पादन मिळू शकतं. आता मार्केटविषयी बोलाल तर झेंडूचं मार्केट हे सणासुदीच्या काळात चांगलंच तापतं. मग 100-150 रुपये किलोसुद्धा त्याला दर येतो. तज्ज्ञांच्या मते यंदा झेंडूची ही सरासरी लागण कमी झाल्यामुळं झेंडूला चांगला दर येण्याचे चान्सेस आहेत. पण असं असूनसुद्धा काही शेतकरी मात्र फुलं शेतीला बगल देताना दिसत आहेत. कदाचित त्याची कारणं वेगळी असू शकतात, पण फुलं शेती ही शेतकऱ्यांसाठी हमीभाव आणि उत्पादन देणारी झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी फुलं शेतीकडे डोळे झाक करू नये असंच कृषी तज्ज्ञांना वाटतंय. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, झेंडूच्या आगामी मार्केटबद्दल, दराबद्दल तुमचा अंदाज काय सांगतोय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही झेंडू लागवड केली आहे का आणि त्या संदर्भात तुमच्या काही अडचणी असतील तर त्याही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, आपण नक्कीच त्या मिळून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. बाकी जरा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, सोबतच आपले विशेष भारी हे यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करा. जरा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.